नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल, तुम्हाला नक्की समजेल की आम्ही कुठे आलेलो आहे. तर आता मी तुम्हाला जिथे मी आली आहे, अलेक्झांडर हेरिटेज रिसॉर्ट, तर त्याची मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे, व्ह्यू दाखवणार आहे, कसं आहे, काय काय ॲक्टिव्हिटीज आहे तिकडे. आणि असा नवीन एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी, म्हणजे नेहमी कसा नॉर्मल विला किंवा स्विमिंग पूल वगैरे असतो, ते सोडून इकडे वेगळं काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार. तर तुम्हाला सांगते कसं आहे ते. चला तर आपण इथे आलेलं अलेक्झांडर हेरिटेज. इथेपर्यंत कसे आलो, किती लांब आहे माथेरानपासून, सगळं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर लास्ट व्हिडिओ बघितली नसेल तर नक्की बघा. तर इथे एंट्री केल्यानंतर एकदम शांत असं वाटतं. ते लाईट्स वगैरे आहेत, लाईट रात्रीची लागून तर अजून छान वाटेल. तर लेफ्ट साईडला जातो आपण, ते बघा असं. असे रूम्स आहेत, इथे आहे, इथे इथे आमचा रूम आहे. तर हा रूम आहे, रूमची टूर थोड्या वेळा देते, पहिला तुम्हाला पूर्ण इकडचे प्लेसचा व्ह्यू देते. ओय मुक्ता, तर इथे बघा, इथे पण वेगळे आहे. हे मेन हेरिटेज आहे, हे वेगळं दाखवतात, तेच रील्स बघून बघून सगळे येतात, तेच आहे. हे असं इथे कॅम्पिंगसाठी पण आहे, असे कॅम्प आहेत. इथे कॅम्पमध्ये राहायचं असेल तर कॅम्पमध्ये पण राहू शकता. आता जे बाकीचं आहे सगळ्या गोष्टी, तर ते रात्रीच बघायला छान वाटेल. अजून पुढे त्या साईडला बघूया काय. अशी इथे झोपाटा वगैरे पण आहे बसायला. शांती आहे पण पीसफुल. ज्यांचं लग्न होत असेल त्यांनी इकडे येऊन जा पहिलं. शांती भेटेल. आता इथून राईट साईडला आल्यावरती इकडे असं मस्त डेकोरेट केलं जातं, फोटो वगैरे काढायला, लाईटिंग असल्यावरती छान वाटेल. तर रात्री पण तुम्हाला दाखवेलच कसं आहे ते. इथे पण रूम्स आहेत आणि इथे गेम्स खेळायला पण आहे, ते क्रिकेट खेळतायत लोक. हे पण रूम मस्त आहेत, एवढून असे झाड आहेत. बघा इथे गेम्स आहेत सगळे, बॅडमिंटन आहे. बाण नाही मारता येत, आर्चरी आर्चरी. चल मग ट्राय कर, चल ट्राय कर बघू येत आहे कसं टाकायचं. चल बघूया कुठे जाते. बाहेर पडला लय छान दे. आता मी तुम्हाला रूमची टूर देते. आमचा रूम आहे, साईडला दोन आहेत, इकडे एक आमचा आणि दुसऱ्यांचा. एंट्री केल्यानंतर इकडे असा एक रूम आहे, म्हणजे बेड आहे, मोठा बेड आहे, ते स्पेशियस आहे एकदम. नंतर ते एंट्री केल्यावरती तर आतमध्ये गेल्यानंतर त्याच राईट साईडला टिपो आहे, म्हणजे काय वस्तू ठेवायची असेल, चार्जिंग लावायचं असेल तर. इथे एक बेड आहे, इथे अजून एक बेड आहे, तिथे एक बेड आहे, म्हणजे आतमध्ये तीन बेड आहेत आणि बाहेर एक, म्हणजे खूप मोठं आहे. इथे पण शेल्फ आहेत, असे डेकोरेशनचे खूप सारे असे वस्तू ठेवले आहेत, प्लांट आहे. इथे वॉशरूम आहे आतमध्ये आणि ते साईड टेबल आहे. तिथे पाण्याची बॉटल, तिथे पाण्याची बॉटल, शॅम्पू आणि साबण. आणि ही विंडो आहे, विंडोच्या बाहेर झाडी झाडीच आहेत, विंडो बंद असते त्यामुळे माकड वगैरे येतात. इथे माकडांचं खूप टेन्शन आहे, बंद ठेवायचं सगळं. खूप लोक आली तरीसाठी छान आहे.
आता इथे आम्ही जेवण करायला आलो आहे. जेवण्यासाठी इकडे वेगळी जागा आहे, प्युअर वेज आहे, बुफे टाईप आहे. ताटं पुसायला आले तिकडे. मला पण दे ना पुसून. जेवायला पनीरची भाजी, भेंडी, हे काय कस्टर्ड, चटणी लपली आहे, ढोकळा, डाळ, पापड, चपाती, भात आणि छास. कोणाला काय आवडतं सांगा. अंकिताचं फेवरेट आहे व्हेज. रवीना तोंड बघा, ढोकळा एकदम. पालू कसं वाटतंय जेवण? खूप छान आहे. मुक्ता वंशी जेवण. रवीना तर चांगलाच वाटत असेल. पनीर शोधून शोधून घेतलं. ॲक्च्युली पनीर शोधून घेतलं. नीरा पण तिला शोधून आम्ही घेतलं ना. आता मी टेस्ट करून बघणार आहे कसं. A few moments later. हां आउट आउट खाली पडले की. ओके आले खूप बघ ना की पोटच. एक हळू खेळ, छोटा ग्राउंड आहे. सगळी लाईटिंग स्टार्ट झाले तर छान वाटतं बघा. कॅम्पिंग वगैरे तर ते म्युझिक स्टार्ट होईल. लाईव्ह म्युझिक स्टार्ट होणार आहे. यार मुझे भी हाय सुनाई देना चाहिए. हाय 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 एवरीवन. आप सबको आवाज आ रही है तीनों भी इंस्ट्रूमेंट की? यस. माय वोकल्स, गिटार एंड दिस केजन. आ रही है आवाज? तो सबसे पहले एक इंट्रोडक्शन देते हैं हम छोटा सा. हमारे बैंड का नाम है प्रलय द बैंड. वी आर फ्रॉम प्रलय द बैंड और मुंबई का बैंड है. मेरा नाम प्रणव देशपांडे है, ही इज विकी. और कैन वी हैव एन अप्लॉज गाइस प्लीज. आप सबका हम लोग वेलकम करते हैं माथेरान में. सब लोग साथ में गाएंगे इंस्ट्रूमेंट की जो रिदम के साथ है साथ में गाएंगे. ठीक है. इट्स कॉल्ड जैमिंग. मतलब ऐसे करते हैं लाइक ऑन द स्ट्रीट्स एनीवे यू कैन डू जैमिंग. ऐसा करते हैं. ओके गाना शुरू करते हैं. सब लोगों को साथ में गाना है. 3 2 1. मैं तेरी आंखों में उदासी कभी देख सकता नहीं. तुझे खुश मैं रखूंगा सोने आ. मैं तेरे हाथों पे
खामोशी कभी देख सकता नहीं, सारी बातें मैं सुनूंगा सुने तेरे दिल से ना, मैं कभी खेलूंगा सारे राज अपने, मैं तुझको दे दूंगा मेरी जान तूने मुझको तू मान मेरी जान मैं तुझको अपनी आंखों में छुपा के रखूंगा, तू मान मेरी जान मैं तुझे जाने ना दूंगा, मैं तुझको अपनी बाहों में छुपा के रखूंगा, तू मान मेरी जान किसी के कान में हीरा मुझे हीरे से मतलब क्या, मेरा तो यार है हीरा, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, सौ बार शुक्रिया हजार बार शुक्रिया मिलियन बार शुक्रिया, तुम जैसे बेजैसे सहारा है ससुराल को अखियों में पानी दे दे दुआ गुरदानी दे दे तोड़ गए दम गए तेरा साथ ना छोड़ेंगे, मेरी जीत तेरी जीत तेरी हार मेरी हार सुन ले मेरा गम तेरा गम मेरी हार तेरी हार है शान अपना प्यार जान पे भी खेलेंगे तेरे लिए लेंगे जान पे भी खेलेंगे तेरे लिए लेंगे सबसे दुश्मनी ये दोस्ती तेरे लिए लेंगे जान पे भी खेलेंगे तेरे लिए लेंगे सबसे दुश्मनी ये दोस्ती आता आम्ही नाईट ट्रेकिंगला चाललेलो आहे, रात्रीचे वाजले 11 वाजता नाईट ट्रेकिंगला जातोय, चला चला लवकर लवकर सगळे कुडकुडलेत थंडी खूप लागते छोटे छोटे बाबू आता मस्त ट्रेक करून आलंय थोड्या वेळाची ट्रेक, आता आपण मूवी बघणार आहे, कोणता बघणार आहे ये जवानी है दिवानी, आता मूवी स्टार्ट होईल आपण ये जवानी है दिवानी गेला आणि हेरा फेरी आला डिमांड पे अभी ये जवानी है दीवानी हमारे बीते हुए कल के छोटे छोटे टुकड़े। One eternity later. आता आमचा चेकआउट चा टाइम झालेला आहे,
खूप मस्त वाटलं. इकडचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. जे नॉर्मल विला वगैरेपेक्षा इकडे खूप वेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि एकदम वेगळा एक्सपिरियन्स येतो. फॅमिली फ्रेंड्स असेल ना तरी खूप छान वाटतं. सेफ प्लेस आहे आणि जेवण पण वेज असून पण खूप छान होतं जेवण द्यायचं असेल तर. मी डिटेल्स कॅप्शनमध्ये देते तर नक्की ट्राय करा इकडे यायचं. खूप मस्त आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.